सोलापुरातील बार्शीमध्ये अतिवृष्टीवरून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी बार्शी बीड लातूर या महामार्गांवर रस्ता अडवत आंदोलन केलंय. अतिवृष्टीच्या ठिकाणी तात्काळ मदत जाहीर केली नाही तर मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देखील दिल्यात. दरम्यान रस्ता रोकोमुळे महामार्गांवर काही वेळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलंय. मी शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड. आज आम्ही बार्शी लातूर बीड या रस्त्यावरती जामगाव आ या ठिकाणी चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आमची मागणी अशी होती की मागील महिनापूर्वी काही मंडळ म्हणजे दोनच मंडळ घेतले तालुक्यातील बार्शी तालुक्यातील आणि बाकीची सर्व मंडळ त्या ठिकाणी उघडले. एक महिना होत आला तरी कोणी त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला नाही. म्हणून या ठिकाणी आज आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. जर आम्हाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई भेटली नाही तर पीक विम्याची सुद्धा भेटणार नाही. म्हणून अतिवृष्टी आणि पीक विमा या दोन्ही गोष्टीपासून शेतकरी त्या ठिकाणी वंचित राहतात. म्हणून आज आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने रस्ता रोको केलेला आहे. मी या ठिकाणी सरकारला इशारा देतोय, महोदय सरकार जर तातडीनं लक्ष घालून तुम्ही जर अतिवृष्टी त्या ठिकाणी तात्काळ डिक्लेअर केली नाही, वगळलेली सर्व मंडळ त्या ठिकाणी घेतली नाही, तर आम्ही मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू.